आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जोरदार तयारी. महायुतीच्या संयुक्त मेळाव्यांना 20 ऑगस्ट पासून कोल्हापूरमधून सुरुवात होणार. राज्यामध्ये महायुतीचे 9 मोठे मेळावे. मुख्यमंत्री शिंदेसोबतची भेट. मतदारसंघातील कामाविषयी. मी ज्या पक्षामध्ये आहे त्याच पक्षातून निवडणूक लढवणार. काँग्रेसच्या काही नेत्यांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रकार. जितेश अंतापूरकर यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीत विजयाचा सर्वात मोठा वाटा उत्तर महाराष्ट्राचा असेल. लोकसभेत मागे पडलो पण विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकू. गिरीश महाजन यांचा विश्वास. रिपाईचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी घेतली काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपाई आणि काँग्रेसमध्ये युती होण्याचे संकेत. धाराशिव जिल्ह्यामधील विधानसभेची एकही जागा सोडणार नाही. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य. मला कुणीही पाडू शकत नाही. माझ्या मतदारसंघात माझं काम माझे कार्यकर्ते अंगावर आले तर शिंगावर घेऊन कार्यक्रम करतील. मंत्री अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य. इचलकरंजी विधानसभेमध्ये राहुल आवाडे यांच्या नावाची आमदार प्रकाश आवाडे यांनी केली घोषणा. ताराराणी पक्षाचे 3 ते 4 उमेदवार विधानसभेत पाठवणार असल्याचाही निर्धार. गोंदियावरून राष्ट्रवादी भाजपमध्ये रस्सीखेच. गृह मतदारसंघ असल्यामुळे आम्हाला जागा मागण्याचा अधिकार. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. तर भाजपची पारंपरिक सीट असल्यामुळे जागा आम्हाला मिळेल. भाजप नेते परिणय फुके यांचा दावा. रोहित पवार लहान त्यांनी राज ठाकरे यांच्यावर पुन्हा बोलू नये. रोहित पवारांच्या राज ठाकरेंवरच्या टीकेनंतर मनसेच्या कर्णबाळा दुनबळे यांचा इशारा. दुनबळे यांनी शिवतीर्थवर घेतली राज ठाकरेंची भेट.